हाय फ्रेंड्स तुंबगता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत थंडी स्पेशल एक इम्युनिटी बूस्टर ड्रिंक आल्मंड मिल्क खूपच टेस्टी लागतं हेल्दीसुद्धा आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि घरगुती साहित्यामध्ये हे तयार होतं तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण टाकूया साधारणत अर्धा लिटर गाईचे दूध तुम्ही म्हशीचे दूध सुद्धा इथे यूज करू शकता जेवढं तुम्हाला हे ड्रिंक बनवायचं आहे तेवढं दूध घ्यायचं आहे इथे मी अर्ध लिटर दूध वापरलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं केसर आहे केसरच्या काड्या जर तुमच्याकडे केसरच्या काड्या अवेलेबल नसतील तर तुम्ही यामध्ये हळद हळदसुद्धा वापरू शकता आता आपण दूध छान उकळून घ्यायचं आहे जर मुलांना साय आवडत नसेल तर यातली जी साय आहे ती तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता किंवा दूध गाळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण दूध हे छान उकळून घ्यायचं आहे आणि दूध उकळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार साखर साखरेचं प्रमाण हे थोडंसं कमी घ्यायचं आहे म्हणजे अर्धा लिटरसाठी इथे मी साधारणत तीन चमचे साखर वापरणार आहे तुमची मुलं कितपत गोड खातात त्यानुसार साखर टाकली तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण दूध हे छान उकळवून घेऊया आणि साखर सुद्धा त्याची आपण पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे तर दूध आपण हे उकळवून घेऊया अतिशय टेस्टी आ, आ, ड्रिंक तयार होतं हेल्दी ड्रिंक तयार होतं जर तुमची मुलं दूध पित नसतील तर अशा पद्धतीने त्यांना द्या त्यांना नक्की आवडेल यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाका त्यामुळे ते दिसायला सुद्धा छान दिसेल तर इथे मी वीस ते पंचवीस बदाम सात ते आठ तासासाठी भिजत ठेवली होती आणि त्याची साल आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काढून घेऊया जर तुम्ही मुलांना बदाम खायला देत असाल तर ती नेहमी पाण्यामध्ये भिजत घालून त्याची साल काढून द्या जेणेकरून बदामाची जी पोषक तत्वे आहेत ती थोडीशी वाढतात तर अशा पद्धतीने आपण बदामाची साल काढून घेऊया तुम्ही बदाम पाण्यामध्ये न भिजवता बदाम काजू पिस्ता अशी पेस्ट करून ठेवली किंवा पावडर बनवून ठेवली तर त्यामध्ये दुधामध्ये जर मुलांना दिली तर ते दूध आहे ते छान हेल्दी होईल तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना थंडीमध्ये नक्कीच देऊ शकता जेणेकरून त्यांची इम्युनिटी पॉवर आहे ती वाढेल आणि मुलं ही जास्त प्रमाणामध्ये आजारी पडणार नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व बदामांचे सालं काढून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे पिस्ता हा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे त्यानंतर काजू तो तुम्ही भिजत टाकून घेतला तरी चालेल मी हा तसाच घेतला आहे आणि आपण त्याची थोडीशी पावडर बनवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं दूध दूध टाकल्यानंतर छान फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर आपली पेस्ट ही छान रेडी झाली आहे आणि आपलं दूधसुद्धा छान उकळलं आहे तर अशा पद्धतीने आपण ही जी पेस्ट आहे ती दुधामध्ये टाकून घेऊया हे एक कप भर दूध जरी तुम्ही रोज मुलांना दिलं तर मुलांची इम्युनिटी ही नक्की वाढेल तर अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड यामध्ये तुम्ही दोन ते तीन काळी मिरी सुद्धा टाकू शकता जेणेकरून मुलांना सर्दी खोकला होणार नाही थंडीमध्ये थंडीमध्ये मुलांना सर्दी खोकला होण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी असतं म्हणून यामध्ये तुम्ही दोन ते तीन काळी मिरीसुद्धा ॲड करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपलं हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक छान रेडी होईल यामध्ये तुम्ही चिमुडभर हळद टाकली तर दूध हे छानसुद्धा दिसतं आणि कफनाशकसुद्धा आहे नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण ते सर्व करूया हे तुम्ही थोडंसं कोमट करून मुलांना देऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही गरम मुलं तुमची किती गरम थंड खातात त्यानुसार त्यांना हे नक्कीच देऊ शकता तर अशा पद्धतीने आपण ते सर्व करूया अतिशय टेस्टी लागतं झटपट होतं आणि छान हेल्दी ड्रिंक आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू